नमस्कार, मी ऋषिकेश रास, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस तालुक्यात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचे थैमान। तालुक्यातील शहरी भागात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेकांचे मोठे नुकसान केले। वादळी वाऱ्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील अनेकांच्या घरावरील टीन पत्रे उडून गेली, तर शेतकऱ्याचा हातभरा गहू, संत्रा तसेच आंब्याचा मोहर व आंबा जमिनीवर कोसळल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। शेतकरी अगोदरच आसमानी संकटाने त्रस्त असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला आहे। गेल्या 5 दिवसांपूर्वी संपूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता, तो अंदाज खरा ठरला। शुक्रवारी तसेच शनिवारी रात्री दिग्रससह तालुक्यातील काही भागात विजेच्या कडकडाटासह मोठा वादळी वारा आला आणि पाऊस झाला, तर अनेक ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली। दिग्रस शहरातील माधवनगर भागातील गोपाळ नीळकंठ झंजार यांच्या घरावरील टीनपत्रे चक्क वादळी वाऱ्याने उडून गेल्याने त्यांच्या कुटुंबियावर तारांबळ उडाली। घरावरील टीनपत्रे उडाल्याने पावसाचे पाणी घरात शिरले। पाणी घरात पडल्याने घरातील साहित्य, ज्वारी, कपडे, लत्ते भिजल्याने मोठे नुकसान झाले, तर त्यांना संपूर्ण रात्र उघड्या घरात काढावी लागली। दिग्रस तालुक्यातील इसापूर शिवारातील शेताच्या बांधावरील मोठी झाडे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसादरम्यान पडलेल्या विजेमुळे उन्मळून पडली, तर अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या। शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसादरम्यान विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत होता, तर काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने त्याकडे दिग्रसच्या विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष केल्याने दिग्रसकरांची संपूर्ण रात्र अंधारात गेली। त्यात सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण दिग्रसकर नागरिक घामाघूम झाले होते। रविवारी सकाळी विद्युत पुरवठा सुरू केला, मात्र त्यात सुद्धा दाब कमी असल्याने सायंकाळी 5 वाजले तरी सुद्धा विद्युत पुरवठा सुरळीत झाला नव्हता। तसेच विविध भागात शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा, संत्रा, पपई, मका, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला। अगोदरच आर्थिक व आसमानी संकटात असताना आलेल्या अवकाळी पावसामुळे दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे। दिग्रस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे। अफजल खान, सुरेश चिरडे यांच्यासह मी ऋषिकेश रास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या बातम्यांचे पुढील अपडेट मिळण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।